विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका रस्त्याच्या विषयावरती ज्यावेळी तक्रार झाली त्वरित कॅगची त्यांनी चौकशी मागणी केली आणि मी स्वतः विधान परिषदेमध्ये त्याचा स्वागत केलं। पण मी फक्त हे सांगितलं की ही मागणी ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जर काही आमदारांनी केलं तर मी मागणी करतो की पुणेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेले असं लोकांचा संशय। वारंवार शिवसेनेतले नगरसेवक असतील किंवा आम्ही या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे, तर कॅगच्या अंतर्गत जर आम्ही स्वागत करून घेऊन जर ही चौकशी करतो मग ही पुणे आणि पिंपरी चिंचवडला का दिली जात नाही? पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार होतो हे त्यांच्याच नगरसेवक सांगतायत। पुणे शहरामध्ये काम न करता काढण्याचं काम करत असताना नगरसेविकाने देखील भारतीय जनता पार्टीचे आणि सत्ताधारीच्या लोकांनी देखील आरोप केलेले आहे। तर असं सर्व गोष्ट होत असताना फक्त एक मागणी कोणीतरी एका महानगरपालिकेची केली तर मग पुणे आणि पिंपरी चिंचवडची पण केली पाहिजे ही भूमिका आहे आणि ती भूमिका मेळावा घ्यायची आणि जसा मेळावा हा शिवसेनाचाच होतो आणि शिवसेनाचाच होणार आणि आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली होणार कोणी किती काय जरी बोललं तरी। पाटील असं म्हटले की उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना मी सांगोल्यामध्ये बंगले भाड्याने घेऊन देतो त्यांनी यावं आणि मला पाडून दाखवावं। कसं आहे की जे लोक आपल्या स्वार्थ बोलण्याचा प्रयत्न जे करत आहेत त्यांना त्यांची काय कितीपर्यंत ते लोकांचं लोकमत आहे किंवा काय आहे आणि हे जे बोलण्याचं काम करतायत ना, तर माझा त्यांचा आव्हान आहे की आमचा जिल्हा प्रमुखच पाठवतो, मुंबई शहरात एक विभाग प्रमुख पाठवतो नावासकट त्या भागात राहणारा ज्याचा ग्रामीण भागामध्ये त्याची सोय करावी बापूंनी, मी पाठवतो आणि त्यांना तुमच्या समोर उभं ठेवतो आणि मग तुम्ही निवडून आणून दाखवा मग आम्ही बोलू। कायदा आपला काम करेल या अगोदर देखील आपण सर्वांनाच माहिती आहे की बा आपण केलेलं आहे। आता काही लोक काही भविष्यवाणी करतात मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही। पर्यावरण विभागाने एक जे केलेलं आहे आपण पण या अगोदर अनिल परबजींची स्टेटमेंट आपण मागितली बघितली असेल की अनधिकृत रीतीने कुठच्याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहे, सांडपाणी जातोय म्हणून ही तक्रार होती। आता एवढं जर करून गत असेल तर मुंबई शहरामध्ये सोडा, इकडेच हजारो कोटी रुपये नदीसाठी आपण इकडे महानगरपालिकेने दिलेले आहेत ते अजूनपर्यंत त्याच्यातला काहीच विषय होत नाहीये। महानगर आपली इकडे कुठची तुमचा हजार कोटी रुपयाचा आपण नदी साफ करण्याचा ते झालेले आहेत तेजी होत नाहीये। मग एक एवढे मोठमोठे विषय असताना आज वैयक्तिक स्तरावरती जाऊन काही गोष्टीवरती करतायत तर मला असं वाटतं त्याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाहीये। कायदा कायद्याचं काम करतोय आणि त्याची तयारी आहे। त्यांनी विचार ऐकावे ते स्वतः संदीप देशपांडेजी असतील किंवा मनसेचे नेते ते शिवाजी पार्कलाच राहत आहेत, त्यांनी आमचं चांगल्या रीतीने चित्त मनाने ऐकावं आणि त्यात काय विचार आमचे आहेत काय पक्षप्रमुख बोलतायत त्यांनी ऐकावं। तेच म्हटलं की बा त्यांनी पहिला त्यांना सांगण्यापेक्षा आमचे विचार ऐकावे, कारण दसऱ्याला हा दणका हा दणक्याने हा मेळावा हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वात होत आहेत। हेच महामहिन ज्यावेळी अगोदर बाळासाहेबांचं कौतुक करत असताना उद्धवजींचं पण कौतुक करायचे, आता परिस्थिती अनुसार ते बदलत असतील, जसं प्रोडक्ट बदलतो तसे ते बदलत आहेत, मला वाटते त्याच्यावरती जास्त बोलण्याची काय गरज नाही। करायची गरज नाही आहे, छुपी युती ऑलरेडी झालेली आहे आणि आज नाही झालेली आहेत। आता फक्त मनसेची पोझिशन अशी झालेली आहे की जे ज्यांच्यासाठी ते भोंगा वाजवत होते आता त्यांना त्यांची गरज लागत नाही आहे म्हणून त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी कधी देखील संभाजी